आणि इथून पुढचा अर्धा तास महामुंबई अर्थातच मुंबईकरांचं हक्काचं बातमीपत्र. आता बातम्या पाहूयात सविस्तर. लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू झाली. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीनं सुद्धा कंबर कसली आहे. भाजप सरकारच्या विरोधात एकत्र येण्याकरता देशभरातले अनेक पक्ष एकत्र आले असून उद्या आणि परवा मुंबईत बैठक होईल. यावेळेला उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान पदासाठी आमच्याकडे खूप पर्याय असून भाजपकडे काय पर्याय आहे असा प्रश्न विचारला. गेल्या 10 वर्षात त्यांनी काय केलं सगळ्यांनी त्यांचा अनुभव घेतला असल्याची टीकाही त्यांनी केली. दुसरीकडे इंडियाच्या जागा वाटपावर शरद पवार यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितला. अन्य राजकीय घटक पक्षांशी संवाद साधून यातून आपण एकत्र जाऊ शकतो का या संदर्भातला अभ्यास करण्यासाठी काही लोकांवर जबाबदारी सोपवावी लागणार असं शरद पवार म्हणाले. हमारे पास प्रधानमंत्री बनने के लिए चॉइस बहुत है. सवाल यह है कि भाजप के पास और चॉइस क्या है. जो 10 साल बैठे थे उन्होंने क्या किया सब लोग देख रहे हैं. सब लोगों ने उनका अनुभव लिया है. अब बीजेपी के सामने सवाल है कि अरे अभी चुनाव जीतना है क्योंकि कर्नाटक में तो देखा आपने कोई कामयाबी हासिल नहीं हुई. बजरंग बली भी लाना पड़ा उनको लेकिन तो भी बजरंग बली ने उनको आशीर्वाद नहीं दिए. तो अब उनके सामने सवाल है कि चॉइस क्या है. क्या कोण बनेगा जो करोडपति ने गेल्या वेळेची आमची मीटिंग होती त्यावेळेलाच एनडीएची मीटिंग लावली होती आणि मी परवाच्या सभेत म्हटलंय की आता एनडीएचा अमिबा झालेला आहे. एनडीएला आता आकार उकार काही शिल्लक राहिलेलं नाही. जसा अमिबा एक पेशे जीव कसंही त्याला आकार उकार दिला जातो तशा प्रकारे आता एनडीए झालेला आहे. जागा वाटपाची चर्चा सुरू केली. आमच्या पहिल्या 2 ज्या बैठका झाल्या त्या महत्वाच्या होत्या आणि उद्या इथून पुढचा आपला सामूहिक कार्यक्रम काय असावा याच्या संबंधीची चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्या शक्यतेच्यामध्ये जर असा निर्णय झाला तर मग काही लोकांच्या ही जबाबदारी टाकली जाईल की तुम्ही अन्य राजकीय पक्षांशी डायलॉग साधा आणि याच्यातून आपण एकत्र जाऊ शकतो का त्या संबंधीचा अभ्यास कर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टीका करत असताना त्यांनी राज्य सहकारी बँक आणि इरिगेशन घोटाळा या 2 गोष्टी कटाक्षाने त्यांनी सांगितल्या. माझा आग्रह एकच आहे प्रधानमंत्रींचा की प्रधानमंत्री आहेत देशाचे जिथे सत्तेचा गैरवापर झाला अशी माहिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी सखोल चौकशी करावी आणि वस्तुस्थिती समाजाच्या समोर ठेवावी. नुसता आरोप करण्याचा अर्थ नाही. तुमच्या हातात सत्ता आहे त्याची चौकशी करा आणि सर्व देशाला सांगा वस्तुस्थिती काय. दरम्यान इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ममता बॅनर्जी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी महत्वाचं विधान केलंय. इंडियाचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल असा प्रश्न माध्यमांनी विचारल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी एक महत्वपूर्ण भाष्य केलंय. And so we want to save our country. Hamara koi ye baat hamara secondary hai. Hamara primary baat hai ki hum India ko bachaye, desh ko bachaye. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईत दाखल झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी थेट मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना राखीसुद्धा बांधली. दरम्यान मातोश्रीवर जाण्याआधी ममता बॅनर्जी यांनी अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यावर जाऊन बच्चन कुटुंबियांचीही भेट घेतली. अमिताभ बच्चन यांनीच ममता बॅनर्जी यांना राखी पौर्णिमेच्या निमित्तानं खास आमंत्रण दिलं होतं. बच्चन कुटुंबियांच्या आमंत्रणाला मान देत त्यांनी बच्चन कुटुंबियांची जलसा इथे भेट घेतली. यावेळेला सगळे बच्चन कुटुंबीय उपस्थित होते. But this is the first time I have got the opportunity to meet the what I say in my language Bharat Ratna Amitabh Bachchan. Amitabh ji ko hum Bharat Ratna kehte hain and Amitabh ji Joya ji Abhishek ji Aishwarya Rai uska beti
आराध्या, उसका बेटी श्वेता, सब अभिदा सब एक साथ में थे। हमारा साथ बहुत अच्छा बात हुआ। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि कामदार सुनील राऊत यांनी एक मोठं विधान केलंय। मला याआधी 100 कोटी रुपयांची ऑफर होती आणि आज सुद्धा मला ऑफर आहे, कारण मी स्वतः आमदार आहेच, पण माझा ब्रँड संजय राऊत यांच्या मागे असल्यामुळे मला देखील 100 कोटींची ऑफर आहे, असं सुनील राऊत म्हणाले। अशा कितीही ऑफर आल्या तरी आम्ही आमचा विचार बदलणार नाही, 100 कोटी घेऊन माझ्यासारखा निष्ठावंत शिवसैनिक बदलणार नाही, असं विधान राऊत यांनी केलं। मी संजय राऊतांकडे बघतो ने, संजय राऊतांनी सुद्धा जर विचार केला असता तर भाजपच्या भाजप समोर गुडघे टेकले असते तर ते सुद्धा 4.5 मध्ये जेलमध्ये गेले नसते, मिनिस्टर झाले असते। परंतु संजय राऊत धगमगला नाही, घाबरला नाही संकटाला, त्यांनी निष्ठा बाळासाहेब ठाकरेमध्ये निष्ठा होती। पण तुम्हाला माहिती असेल म्हणून मी सांगतो की ते 4.5 महिने माझ्या खर्चाने कसे काढले असतील ना, हे ते त्याला समजणार नाही। ते पक्षासाठी संघटनेसाठी त्या मांडाने जे केलेलं आहे हे त्यांनी झेललं, त्याच्यापेक्षा जास्त माझ्या खर्चांनी झेलं। परंतु आम्ही पक्ष सोडला नाही, आम्हाला ऑफर होती ना, मला 100 कोटीची ऑफर आहे, मला 100 कोटीची ऑफर आहे, आज सुद्धा मला ऑफर आहे, मला 100 कोटीची ऑफर आहे। संजय राजाराम राऊत बोलतो की मला पण प्रवेशासाठी दिल्लीतून फोन येतो, कदाचित सुनील राऊतांनी काही शून्य जास्त लावले असतील असं मला वाटतं, की त्याला कोण 100 रुपये पण येण्यासाठी देणार नाही, तर 100 कोटी तर फार लांबची गोष्ट आहे। आणि मी एक तुम्हाला खात्रीला एक सांगतो, मला एक काही माहिती तेव्हाच मिळालेली, जेव्हा संजय राजाराम राऊत जेलमध्ये होते तेव्हा हाच सुनील राऊत अमित शहाजींच्या घराच्या बाहेर 4 तास, दिल्लीच्या घराच्या बाहेर 4 तास जाऊन थांबलेला, भाजपच्या मुख्यालयाच्या बाहेर 4 तास जाऊन थांबलेला की काही करा, आम्हाला भाजपमध्ये आम्ही यायला तयार आहे पण माझ्या भावाला बाहेर काढा। मंत्रालयातल्या फायलींचा प्रवास आता वाढलाय मंडळी, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता सगळ्या फाईल जात आहेत। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यानंतर अंतिम निर्णयासाठी फाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात येतात। याबद्दल मुख्य सचिवांचं मंत्रालयातल्या सर्व सचिवांना आज औपचारिक पत्रसुद्धा देण्यात आल्याचं कळतं। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचं भवितव्य अधांतरीच आहे आणि याचं कारण म्हणजे निवडणूक स्थगितीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी लांबणीवर पडली आहे। संबंधित कोर्टात जाऊन याचिका पुन्हा नव्यानं सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले। सिनेट निवडणूक आधी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच घेण्याची याचिकेत मागणी करण्यात आली होती। निवडणुकीला नियमबाह्य स्थगिती देण्यात आल्याचा आरोपसुद्धा यात करण्यात आला आहे। खरं तर आज सुनावणी जस्टिस शुक्रे आणि पुनीवाला यांच्या बेंचसमोर होणार होती, परंतु जस्टिस शुक्रे यांनी ही सुनावणी योग्य खंडपीठासमोर म्हणजेच जामदार यांच्यासमोर घेण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत। आणि माहिती अशी समजते की आशिष शेलार यांनी इंटरव्हेन केलाच, या हां कंप्लेनंट म्हणून आशिष शेलार यांनी एक इंटरव्हेन्शन याच्यामध्ये केलेलं आहे। आता ते उद्याच कळेल की नक्की त्यांनी स्वतः केलं आहे का कोणाच्या माध्यमातून केलेलं आहे। पण या सगळ्या विषयामध्ये जर का आपण बघितलं तर म्हणजे आता संबंधित पीठापुढे आता ही याचिका सुनावणीसाठी तुम्ही दाखल करणार, मग याची कल्पना तुम्हाला आधीच नव्हती का? नाही, ते आम्हाला आधीच होती आणि त्याच्यामुळे मेन्शन केलं आम्ही त्यांच्यासमोर, परंतु काही टेक्निकल कारण असतील त्याच्यामुळे ते उद्या होणार आहे आणि जामदार यांच्यासमोर, माननीय न्यायमूर्ती जामदार यांच्यासमोर ते आम्ही उद्या मेन्शन करून तातडीची सुनावणी घेण्याचा प्रयत्न करू। भारतीय लष्कराच्या वतीनं आयोजित करण्यात येणारा सलाम मुंबई हा कार्यक्रम मोठ्या संख्येनं नागरिकांना पाहता यावा यासाठी विशेष नियोजन केलं जाईल। याकरता सांस्कृतिक कार्य विभाग आणि मुंबईतील सर्व यंत्रणा पूर्ण सहकार्य करतील असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लष्करी अधिकाऱ्यांना दिलं आहे। सलाम मुंबई या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल लेफ्टनंट जनरल HS काहलो यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। यावेळेला मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना आश्वस्त केलं। सिरम इन्स्टिट्यूट लवकरच डेंग्यू आणि मलेरिया या दोन्ही आजारांवर लस आणणार आहे।
डेंग्यूवरची लस वर्षभरात बाजारात येईल अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग डायरेक्टर सायरस पुनावाला यांनी दिले. त्यामुळे अनेकदा जीवघेणा ठरणाऱ्या डेंग्यूवर लस येणार असल्यानं सर्वसामान्य नागरिकांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे. मलेरिया आणि डेंग्यू, डेंग्यूचा क्युअर बी बनवणार जवळपास एक वर्षात, आणखीन डेंग्यू वॅक्सिन बी बनवणार, कारण की हा रोग फैलत चाललाय इंडियामध्ये आज अख्खे देश वर्ल्ड वाईड. आणि आता बातम्या खास नारळी पौर्णिमेच्या. मुंबईतल्या वरळी कोळीवाड्यात परंपरागत पद्धतीनं नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. नारळी पौर्णिमेला कोळी गीतांच्या तालावर थिरकत मिरवणूक काढण्यात आली आणि दर्याला नारळ अर्पण करण्यात आला. यावेळेला वरळीचे आमदार आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, सचिन आहिर यांच्यासह कोळी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी यावेळेला उपस्थित कोळी बांधवांच्या सोबत कोळी गाण्यावर ठेका धरला. तसंच आदित्य ठाकरे यांनी कोळी बांधवांच्या भरभराटीसाठी साकडं घालून त्यांना नारळी पौर्णिमेच्या अनेकानेक शुभेच्छाही दिल्या. कोळीवाडा आपण पाहत असाल, इथे सण जसे साजरे होतात जेवढे रंगीतपणे होतात मला वाटत नाही कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असतील. मग गणपतीचं असेल, दिवाळीत असेल, आमच्या नवरात्रीत असेल, होळी असेल किंवा आज नारळी पौर्णिमा. आणि म्हणून एकंदर पाहायला आनंद इथे घ्यायला मी येत असतो. आपण पाहत असाल जेवढा मोठ्या प्रमाणात इथे सण साजरा होतो क्वचितच दुसरीकडे कुठे एवढ्या प्रमाणात होत असेल. तीन वेळा मला नाचायला लागलंच मजा येते, कारण जो ठेका असतो त्याचा नाचायचा एक वेगळा मजा असते. ते तुम्हाला म्युझिकवर नाचवतातच आणि ती वेगळी मजा असते. यासोबतच महामुंबईमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, पण जाता जाता एक खास झलक. मुंबईतील 10 वर्षीय द्वित नंदू याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी अनोखी भेट मिळाली. मुंबईच्या द्वित नंदू जगातील सगळ्यात तरुण PADI प्रमाणेत ज्युनियर ओपन वॉटर डायव्हर ठरलाय. नंदूनं पुद्दुचेरी किनाऱ्यापासून 40 फूट खोल डुबकी मारली. दुसऱ्या दिवशी त्यानं जगातील यंगेस्ट ज्युनियर ओपन वॉटर स्कूबा डायव्हर हा किताब पटकावला. त्याला PADI म्हणजेच प्रोफेशनल असोसिएशन ऑफ डायव्हिंग इन्स्ट्रक्टर्स यांनी ही पदवी दिली आहे. यासोबत महामुंबईमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.